हिंदुस्थानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, सृजनशील गायक, रचनाकार आणि लेखक अशा अनेक भूमिका समर्थपणे पेलणारे पंडित सत्यशील देशपांडे हे एक बहुआयामी बहुपेडी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. याच संगीत कलेच्या व्याकरणाच्या प्रदेशात मुसाफिरी करण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध गायकांचे आणि अभ्यासकांचे गाणे त्यांच्या सांगीतिक विचारासह ध्वनिमुद्रित करून जतन करण्याचा उपक्रम फोल्ड फाउंडेशनच्या सहाय्याने सत्यशीलजींनी सुरू केला. मुंबई इथं त्यांनी स्थापन केलेल्या संवाद फाउंडेशन या संस्थेत आस्था गायत हे त्यांचं कार्य अविरत सुरू आहे. परंपरेत दडलेली आणि स्वतःच्या प्रतिभेतून निघणारी सौंदर्याची विविध रूपं दाखवणारी प्रगल्भ गायकी ते स्वतः उत्तम गातातच, परंतु स्वर, राग, लय, ताल, काल, भाव आणि साहित्याच्या माध्यमातून काहीतरी सांगायचं जे उरतं त्यासाठी उत्तम स्वररचनेबरोबरच बंदिशीला पोषक काव्यरचनाही ते उत्तमरित्या करतात. संगीतावर वेळोवेळी मार्मिक लेखन आणि सप्रात्यक्षिक भाष्य करणारे संगीतज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात. 1996 साली होमी भाभा फेलोशिप, 1999 साली कुमार गंधर्व फेलोशिप, सुरसिंगार संसदचा तानसेन पुरस्कार, रझा फाउंडेशन पुरस्कार, विमलादेवी पुरस्कार जो संवाद फाउंडेशनला सांगीतिक समाजसेवेसाठी दिला गेला, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले सत्यशील देशपांडे नेहमी एखाद्या बंदिशीची वीण सोडवण्यातच दंग झालेले आपल्याला दिसतात. हा सिलसिला असाच निरंतर सुरू राहो याच सदिच्छा. रसिकभाऊ नमस्कार. शब्दसुरांच्या आजच्या या मैफिलीमध्ये आज सादर आमंत्रित आहेत ज्येष्ठ गायक, संगीतकार, संगीताच्या विविध पैलूंवर रसपूर्ण विवेचन करणारे संगीतज्ञ
मार्गदर्शक आणि गुरु पंडित सत्यशील देशपांडे. सत्यशीलजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आणि तबल्यावर त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत रूपक खरवंडीकर. त्यांना गायन साथ करण्यासाठी त्यांचे शिष्यही सोबत आहेत, पवनकुमार आडे. तर पंडितजी, सुरुवातीला जी बंदिश आपण सादर केलीत, आपल्या नावामध्येच सत्य आणि शील दोन्ही आहे आणि संगीताच्या सौंदर्याची सुद्धा ही दोन मूल्य आहेत, तर ही बंदिश, या बंदिशीविषयी थोडंसं मला, कुणाची बंदिश आणि कशा प्रकारे आपण याकडे बघितलं? सुरुवातीला मंगलाचरण म्हणून ही बंदिश अशाकरता गायलो की अल्लादिया खासाबंदी रचित बंदिश आहे आणि सहसा क्लासिकल शास्त्रीय संगीताच्या बंदिशेत ब्रह्मा विष्णू महेश सारखं सासंदन सोतन असतं, पण याच्यात त्यांनी गाणंविद्येचा महिमा बखान केला आहे. आणि ते म्हणतात सुरसंगत रागविद्या जो कंठ करून दाखवतो त्यालाच गुणीजन म्हणावं, आणि त्याच्या संगतीने जो शब्द अक्षर आणि शुद्धमुद्रेलाही महत्त्व देतो तो संपूर्ण गायक, अशी व्याख्या आहे. म्हणून मंगलाचरण म्हणून सुरुवात केलं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की यातलं जे शास्त्र आहे, कारण जी नवनिर्मिती होते, जी सरवाक्य बनतात, ती आघातांनी बनतात. आणि आघातामध्ये लघु गुरु अणु द्रुत गुरु लघु प्लुत या सगळ्या गोष्टींचा त्यांनी इथे परामर्श घेतला आहे की इतकं संज्ञान असलं पाहिजे गायकांनी, आणि तसे त्याच्या आघातामध्ये आघातांचं वैविध्य पाहिजे आणि शब्दाकडे लक्ष पाहिजे, अक्षराचा उच्चार. कारण ह्या संगीतामध्ये अक्षराचं महत्त्व अपरंपार आहे, कारण भाषिक अर्थाखेरीज ती गायकाची नखी आहे. वा, आघात जो करतो मग तो आघात कधी टणत्कार असेल तर कधी तरंग असेल, पण त्याच्यामुळे संगीत फार समृद्ध होतं. तर या सर्व गोष्टींच्याकडे गायकांचं लक्ष असावं असा एक अनुभवांती त्यांना जाणवलेलं संगीताचं सार किंवा एक सदुपदेश त्यांनी अल्लादिया खासाबंदी केलेला आहे, म्हणून सुरुवातीला ही बंदिश. आणि हे जर सगळं पथ्य सांभाळलं तर शब्दसुरांचं मैत्र खऱ्या अर्थाने जमू शकतं, नाही का? एका संगीतमय वातावरण असलेल्या घरामध्ये तुमची जडणघडण झाली, म्हणजे नुसतं वातावरण असं नाही तर सांगीतिक चर्चा तुमच्या घरामध्ये मौलिक अशा व्हायच्या. वामनराव देशपांडे तुमचे वडील, तर तो सुरुवातीचा जो जडणघडणीचा कालखंड असतो कलाकाराच्या जीवनातला, तो फार महत्त्वाचा असतो. तर त्याविषयी आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. माझं वय तेव्हा 10-12 वर्षाचंच असेल, पण काय आहे की संगीतविषयक साहित्य हे फार एकांगी असं होतं. म्हणजे एक तर व्याकरणात्मक रागाचे नियम सांगणारी पुस्तकं किंवा भूपामध्ये म आणि नि वर्ज्य असतो, किंवा त्रितलाच्या माळा 16 असतात आणि या रागाचं हे चलन, अशा प्रकारची पुस्तकं असायची, किंवा विशेषणाने अगदी परिलुप्त अशी समीक्षा असायची. त्याच्यामुळे गाणं कसं चाललं आहे किंवा त्या गानक्रियेचं त्याच्यात प्रत्यक्ष वर्णन नसायचं. त्याचा एक मला किस्सा आठवला की एकदा केसरबाई केरकरांची मैफल होती लक्ष्मीबागेत मुंबईला, असेच मे महिन्याचे दिवस होते, आणि त्या समीक्षकाने लिहिलं की देसीराग गाताना बाईंचा पंचम इतका सुरेख लागला की कानात कोणीतरी आमरस होत आहे असं वाटलं. आता ह्याच्यामुळे त्या पंचमाची काही कल्पना येणार नाही. मग कोणीतरी त्या समीक्षकाची बौद्धिक आणि मानसशास्त्रीय चिकित्सा केली, त्याच्यात असं लक्षात आलं की भर मे महिन्यात म्हणजे गायकांची स्थिती काही फार त्या काळी समृद्ध नसायची, समीक्षकाची आर्थिक परिस्थिती त्याहूनही वाईट, त्याच्यामुळे त्याला मेचा 15 उलटून गेला तरी काय आंबा खायला मिळाला नसणार. तर ती त्याच्या खाद्य जीवनातली उणी त्यांनी आपल्या कलात्मक समीक्षेतून भरून काढली. हे सगळं सांगायचं कारण का की रंजक आहेच, पण घराणी म्हणजे एक सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन आहेत. घराणी हे एक प्रत्येकांनी त्या रागाकडे कसं पाहिलं, संगीताकडे कसं पाहिलं, त्या घराण्याचा सौंदर्यशास्त्र दृष्टिकोन याचा तुलनात्मक अभ्यास म्हणून वामनराव देशपांडे तो ग्रंथ सिद्ध करत होते. तेव्हा अनेक गायक वादकांचा मुक्काम आमच्याकडे यायचा वेगवेगळ्या घराण्यांचा. भीमसेन जोशी असायचे, बसवराज राजगुरू असायचे, हिराबाईंच्या कुटुंबाशी जर आमचे कौटुंबिक संबंध होते, कुमारजींचा मुक्काम असायचा, माझे वडील जयपूर घराण्याच्या मोगुबाई कुर्डीकरांकडे शिकत होते, गोविंदराव टेंब्यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास लाभला होता. तर हे सगळे गायक जे एकमेकांची चर्चा करायचे, आपली मतं मांडायची, ती गाऊन व्यक्त व्हायची. हां, आणि मग त्या काळी शास्त्रीय संगीताला चं वर्णन करता येईल, त्याची चिकित्सा करता येईल अशी परिभाषा नव्हती. बरं,
म्हणून ते अनेक साहित्यिकांना बोलवायचे. त्याच्यात बाला कुलकर्णी, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ, श्रीपू भागवत अशी मंडळी असायची. आणि माझ्या बालवयात तेव्हा असा प्रयत्न चाललेला असायचा की ह्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी असलेला आणि सगळा कळत असलेला हे श्रोता आहे, म्हणून मी पण अगदी चेहरा गंभीर करून असं ते ऐकायचो. त्याच्यामुळे मान आखडायची आणि ते स्नायू शिणून जायचे. कारण नाटक किती वेळ करणार, कारण बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जायच्या. पण त्याच्यामध्ये जो एक संदेश अजाणतेपणी बाल मनात कोरला गेला तो नक्की काय होता हे नंतर कळलं. तो म्हणजे असा की हे आपलं संगीत पूर्वनिश्चित नाही आहे. प्रत्येक घराण्याने त्याला आपापल्या सौंदर्यमूल्यामुळे वाकवलं आहे. पूर्वनिश्चित म्हणजे जशी वेस्टर्न सिम्फनी पूर्वनिश्चित असते की ते फिक्स्ड आहे. अर्थात त्याच्यामागे त्या कंपोजरचा वर्षानुवर्ष चाललेला विचार असेल. पण तिथं वाजवताना तुम्ही पाहिलं असेल तर दोज म्युझिशियन्स आर एक्झिक्युटिंग इट. ते स्कोअर बोर्डकडे करून वाजवत आहेत. आपल्याकडे असं नाही आहे. आपल्याकडे तात्कालच पूर्तता फार महत्त्वाची आहे आणि एका सौंदर्य विचाराने ती फुलायची असते. खरं तर तेव्हा असं कळलं की हे संगीत पूर्वनिश्चित नसल्याने आणि भारताच्या जवळजवळ 2/3 भागात गायले जात असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनामुळे वातावरणामुळे राग उलगडण्याचे वेगवेगळे सौंदर्य विचार आहेत. म्हणून एक बंदिश मालकंसमध्ये असेल पण सगळं मालकंस ते आपल्या संगीतापुरतं बोलायचं तर ते एका रागात असू शकत नाही. वा क्या बात आहे. म्हणून मालकंसची समग्रता जर समजून घ्यायची असेल तर वेगवेगळ्या घराण्यातले लोक ते कसे गातात त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे त्या बालमनात कोरलं गेलं. वा क्या बात आहे. आता मालकंसाचा उल्लेख तुम्ही केलात, इतका सुंदर उल्लेख केलात, तर एक झलक थोडीशी ऐकायला आवडेल. आता हे अमेरिका गायला बसलेत तर असं वाटतं की स्वराच्या अगदी गर्भगृहात खोल उतरून त्याच्या गाभाऱ्यात जाऊन त्या रागाचं गूढ शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि ते आत्मरत होऊन गात आहेत असं वाटायचं. तर तोच मसीद खानीचा एक तरण आहे. देयम तानो तनन दे रे ना देयम तानो तनन दे रे ना तन दे रे ना देयम तनन दे ला तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे नाथ दाने देयम तानु तनन दे रे ना. आता बघा हा जो तरण आत्ता मी गायलो हे नोटेशनवरून कुमारजींनी याच्यातलं सौंदर्य शोधून हा गायलेला आहे. म्हणून तन दे रे ना देयम तनन देतला तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे नाथ दाने देयम दानु तनन दे रे ना. अमेरिका कसं म्हणतात देयम दानु तनन दे रे ना तन दे रे ना देयम तनन देतलान तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे नाथ दाने देयम गानु. त्यांचा असा आत्मरत्र आत्मरत इंट्रोवर्टचा दृष्टिकोन आहे. आणि तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना हा कुमारजींचा अप्रोच आहे. आता दुसरे एक बंदिश आहे. लागेला मनवा तुम्ही जन लागेला मनवा मी जन मो
रे मीत वाजू रजनवा मनवा रूप गुण रिजाऊ मन रंग नीत हर तर आता ह्याच्यामध्ये शब्द जे आहेत ते काही विशेष सांगत नाहीत म्हणून एक रचना आहे माझीच आहे बघा कारण ही शब्दप्रधान गायकी नाही आहे पण जाताना आता काय झालं हिंदी सिरियलमुळे दूरदर्शनमुळे सगळ्या लोकांना हिंदी भाषिकांना सुद्धा हिंदी कळते पण जाता जाता शब्द अगदीच सास न बोरीमोरी ननद हटेली नसावेत म्हणजे काहीतरी सामाजिक संदर्भ त्या संगीताचा जोडला जातो म्हणून या बंदिशीचं काव्य आहे का तूटे जब सपन जाना तब थे सपन कारण स्वप्न तुटल्याखेरीज ते स्वप्न आहे असं सिद्ध होत नाही कारण स्वप्न चालू असतं ना द ड्रीम इज लाईव्ह अशी तुमच्या दूरदर्शनवर येते त्याची कॅप्शन येत नाही त्यामुळे ते तुटल्यावरच कळतं की स्वप्न होतं तर तूटे जब सपन जाना तब थे सपन या एका फिलॉसॉफिकल विचाराला अंतर आहे की कुठल्याही दोन एक्स्ट्रीम्स बिछडनं या मिलन साच क्या सपन सत्य काय आणि स्वप्न काय तर जे तुटतं त्याला स्वप्न समजा आणि पुढे चला आता हे अशा मात्रेला उठतं की नादिन निंदा नादिन तकीट तूटे जब सपन तूटे जब सपन म्हणजे तुटण्याची एक अकस्मात क्वालिटी आहे एखादा ग्लास तुटला की आपण दसकतो आता हे जर मी नवव्या मात्रेवर घेतलं असतं दा दिन दिंदा दा दिन दिंदा तूटे जब अरे मग तुटणारच आहे ग्लास असं आधी माहीत असतं का माहीत असतं तर तुटणार नाही तो तर ह्या बंदिशीची ही खासियत आहे तूटे जब सपन जाना तब थे सपन टूटे जब सपन बिछुरन या मिलन बिछुरन या सत्य क्या क्या सपन टूटे जो सो सपन टूटे जब सपन विज्ञांच्या ओळी आठवल्या स्वप्नास सत्य असले असते सामील जाहलेले स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले या स्वप्नाचा शोध एका सत्यशीलाने घेतला हे महत्त्वाचं नाही का मैत्र से हे शब्द सुरांचे आता बंदिशींचा तुम्ही उल्लेख केला तर नेमकं बंदिश म्हणजे काय बंदिशीकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता मी एक व्याख्याच केलेली आहे बंदिशींची तिचा मथितार्थ सांगतो की विशिष्ट रागरूपाचे एखाद्या कलाकाराच्या प्रतिभेला भावलेले किंवा जे काही विशिष्ट सौंदर्य जे आहे त्याचे सुप्त संकेत ज्या रचनेत निहित असतात पण त्यांची संपूर्ण उकल झालेली नसते अशा स्वरबंधाला आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या परिवेशात बंदिश म्हणतात म्हणून घुंगटके पट खोट तुझी खोल घुंगटके पट खोल तुझे पिया मिलेंगे म्हणून ते बंदिशी जे सुप्त सौंदर्य संकेत दडलेले असतात ते उपज अंगाने उलगडल्यावर त्यातल्या संपूर्ण त्या सुप्त संकेतांची संदिग्धता नष्ट होते आणि त्या बंदिशीत दडलेलं सौंदर्य त्या शिळेची अहिल्या होते म्हणून ते उलगडण्यावर अवलंबून आहे याच्या उलट दाक्षिणात्य संगीताची कृती आता संगीत नाटक अकादमीचं पब्लिकेशन आहे
तर त्यागराजाची एक कृती 2.5 A4 साईजची छापलेली पानं पल्लवी अनुपल्लवी सगट इतके त्याचे इतकी ती शब्दप्रधान आहे आणि इतकी ती उलगडलेलीच आहे मुळी. आपल्याकडे दीड ओळीची बंदिश आणि स्थायी आणि दोन ओळीचा अंतरा आणि ती एक एक तास पण तो उलगडून गायक विश्व निर्माण करतो आणि प्रत्येक वेळी त्याच्या प्रतिभेला ते सौंदर्य मूल्य जसं जाणवतं तशी ती उकल असते त्या बंदिशीची. म्हणून आपल्याकडे त्याच गायकाचा तोच राग आणि तीच बंदिश ऐकायला ते श्रोते वर्षानुवर्ष जातात असा इतिहास आहे. पण मग तुम्ही जी उत्स्फूर्तता म्हणता ती कुठे याच्यामध्ये दिसते? मग बंदिश उलगडण्यामध्ये. बंदिश उलगडण्यामध्ये आता त्याचं प्रत्यक्ष देऊ देऊ का त्याचं अवश्य. आता बघा आता एक मालकावर चंद्रकौशी बंदिश आठवण झाली त्याच्यामध्ये एक लईचा खेळ आहे. बर चंद्रकौश मध्ये अनेक बंदिश आहेत. आता वसंतराव देशपांडेंचा एक मिजाज होता त्यांची बंदिश बघा. रि मोरी मुरकी कला रि मोरी मुरकी कला कुवर श्याम न करू मुसठी ठुराय सबन के सुखदाता तुम हो सबन के सुखदाता तुम हो मग छांडू दू बधाई रि मोरी मुरकी कला दू बधाई. हा जो पॉज घेतात हे या बंदिशीतलं सौंदर्य स्थान आहे. अशी बंदिश ज्या अंगाने उलगडत जाईल प्रतिभावंत गायक. आता दुसरी एक बंदिश आहे. बिन सजन जिय रमाने नमुरा बिन सजन जिय रमाने नमुरा. आता याच्यामध्ये लय क्रीडेला लय क्रीडा म्हणण्यापेक्षा शब्द क्रीडेला आव्हान आहे. लय क्रीडा हे तंतुबद्धाला ठीक आहे हो. हे आमच्याकडे शब्द संपद आहे. आता बघा बिन सजन जिय रमानी नमुरा परत नाही चैना घरी पल दिन रतिया मानी नमुरा बिन सजन जिय रमानी नमुरा. आता अशी रचना आहे की एक संबंध छंदात एका विशिष्ट ही ओळ आहे आणि ओळीतल्या शेवटच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर सम आहे. माने नमुरा बिन सजन जिय रमाने त्याची उपज कशी बिन सजन जिय रमाने नमुरा बिन सजन जिय रमाने नमुरा माने नमुरा बिन सजन जिय रमाने नमुरा बिन सजन जिय रमाने. चलो ना आता हे लईच्या अंगाने चाललंय. तसं याच्यामध्ये लयपक्ष होता त्याच्यामध्ये तो पॉज होता असं प्रत्येक बंदिशीची उपज त्या त्यावेळी कलाकाराला तसंच पुरत जातं. भारतीय संगीतामध्ये राग ही जी संकल्पना आहे त्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन कुमारजींकडे तुम्हाला शिकायला मिळाला. मुळात कुमारजींकडे तुम्ही कसे गेलात ते सुरुवातीला सांगा. नाही काय होतं घरी तेव्हा सर्वच गुणीजनांचा राबता होता आणि लहान तोंडी मोठा घास घेतो पण अनेक थोर गायक होते तर त्यांचं गाणं ऐकलं असं वाटलं की त्यांचं गाणं मला प्रेडिक्ट करता येत असे आणि प्रेडिक्ट करता आलं की त्या कलेतली गूढता जाते अनिर्वचनीयता जाते आणि एक सरप्राईज एलिमेंटही जातो. तर काही मोठ्या गायकांचं असं वाटायचं की आपल्या लक्षात आलं आहे काय करता येतं आणि आपण यांच्यासारखा एकाग्र तपोनिष्ठ राहून जर अफाट रियाज केला तर आपल्याला ते जमेल. पण कुमारजींचं असं काही त्यांचा फॉर्म्युला काही हातात येत नव्हता. म्हणजे ते वामनराव देशपांडेंनी त्यांच्या सुरेलपणाबद्दल असं म्हटलं आहे
की अब्दुल करीम खान म्हणजे साक्षात सूर की अब्दुल करीमच्या जातीचं नसलं तरी त्या दर्जाचा सुरेलपणा त्यांच्यात होता. वा पण ते तसं किराणा घराण्यासारखं सुराचं काम प्रेडिक्टेबल करत नसतं. म्हणजे किराणा घराणं कसं करतं, आता समजा तोडी राग असेल आता रेचा कण ग निर ग र ग निर 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 ग र निर ग रे रे जातील मग रे ग म न म र ग म र ग निर ग द ग र ग म म ग मग ग म द म्हणणार आहे कळत आणि मग ग र व प म असं कळत जातं पण असं कळत ये जा जा रे मोर आ कुठलं स्टेप बाय स्टेप काय नाही आहे, एक सरळ संबंध दीड सप्तकाला कवेत घेऊन त्यांनी राग फेकलाय. तर कुमारजींच्याकडे शिकायला गेलो तर त्यांनी काय केलं, त्यांनी हा ग्वाल्हेर घराण्याचा ख्याल आहे म्हणजे दहा ग्वाल्हेर घराण्याचे गवई ऐकून त्यांनी त्यातले जे काढलेले सार आहेत प्रत्येकाचे बलपेज स्वरसमूह एकत्र करून त्यांनी त्याची स्वतःकरता भट्टी जमवली, ती त्यांनी आम्हाला ग्वाल्हेरची गायकी म्हणून सांगितली. मग तुम्ही जन लागी रतन मोरी तुम्ही जन लागी रतन अग्रा करण तुम्ही जन लागी रतन मोरी श्याम सुंदर मी तुम्ही जंग लागी रतना मोन जाम जो दरवा मी तपी गरवा तुम्ही जन लागी रतना मोर निज दिन तियरो जान दरदम निज दिन तियरो जान दरदम सदरंग तुम बरवारू जियरा तुम्ही जन लागी रतना लागी रतना ही आग्रा घराण्याची आणि आज मोरे मन लागो लंगरवाया ही भेंडी बाजार घराण्याची बंदिश आहे. आता काय आहे की कुमारजींकडे या वेगवेगळ्या घराण्यातल्या सगळ्या बंदिशी होत्या आणि त्या त्यापुरते त्या घराण्याच्या भूमिकेत ते प्रवेश करायचे. तर अशी कुठल्याच एका विविक्षत घराण्यासारखं ते लईचं काम करत नाही आहेत. सुरेले आहेत पण सुराचं काम करायला बसले नाही आहेत. लयदारी त्या ज्या ज्या वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी त्यांच्याकडे होत्या त्या बंदिशीला सूट होईल असं करायचे ते. ह्याच्यामुळे हा खरा गुरु आणि त्यांचं निश्चित काहीच नाही आहे. पुन्हा दुसऱ्या वेळा ते जर ही बंदिश गायला बसले तशीच गातील, त्यांची सरगम वेगळेच अंदाजाची होईल. आणि हे सगळं आपल्याला आपल्या गळ्यातून नाही निघालं तरी आपल्याला याची समज आली पाहिजे या जाणीवेने मी कुमारजींच्याकडे आकर्षित झालो. म्हणजे अशी अनिश्चितता ज्या गुरुकडे आहे त्याचा वैविध्य पण म्हणजे एक धाडसच म्हणावं लागेल नाही का, कारण त्यांच्या या शैलीवरती टीका पण करणारे लोक होते त्या काळात. कारण सवयीचं गात नाहीत, प्रेडिक्टेबल गात नाहीत. आम्हाला प्रेडिक्टेबल म्हणजे एखाद्या हवामान तज्ज्ञाला मी प्रेडिक्ट केलंय त्याचं हवामान होत नाही म्हणून राग येण्यासारखं मूर्खपणाचं आहे.
देवासला असताना तिथे वसंतराव देशपांडे आले. बरं. आणि कुमारजी राजाबाई या पुछवाल्यांचं ठुमरी तरंगिणी हे पुस्तक काढून बसलं होतं. आणि त्याच्यामध्ये एका ठुमरीचं नोटेशन होतं. ते नोटेशन अगदी रुक्षपणे वाचलं, ज्याच्यावर संगीताचा काही संस्कार नाही आहे, असा भटिंडा या ठिकाणी जन्मलेला एक कॉम्प्युटर वीर आहे. बरं. आणि तिथे गांधर्व महाविद्यालय वगैरे काही निघालेलं नाही आहे पंचकृषीत, पण तो हुशार मुलगा आहे. तर तो नोटेशनवरनं कसं बसवेल, सा सारे नि सा प म ग म ग सारे ग नि सा, इतकं रुक्षपणे तो म्हणेल, रोबोट लाईक. सा सारे नि सा प म ग म ग सारे ग नि सा, मग शब्द आहेत, कन्हैयाने घेरलई उंजन मे. तर कुमारजी वसंतराव देशपांडेंना म्हणाले, त्यांचा कट्यारचा कार्यक्रम होता तिकडे आले होते, की अरे वसंत, इतकं सामान्य नोटेशन वाटतं आहे, काय बरं दडलं असेल या नोटेशनमध्ये, तुला काय वाटतं? बरं, काय असतं नोटेशनचा हा एक ऑडिओ रेकॉर्डिंगवरचा एक फायदा आहे, बरं का? कारण तुम्ही लताबाईंचं प्यार किया तो डरना की ऐकलं, किंवा अब्दुल करीमचं जमुना के तीर ऐकलं की असं वाटेल, अरे इतकं सुंदर गायलं आहे असंच गायला पाहिजे. पण त्याचं तुम्हाला ते तुम्ही ऐकलं नसेल आणि तुमच्यासमोर नोटेशन ठेवलं, तर अभिषेकी ते आपल्या पद्धतीने गातील, वसंतराव आपल्या पद्धतीने गातील, मी माझ्या पद्धतीने गाईन. तर ते ससारे नि सा प म ग म ग कन्हैयाने घेरलई, खूप वसंतराव म्हणले बघू, त्याने ते दिसलं कसं नोटेशन, अशी त्यांची उपज होती, कन्हैया बर 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 कुमारजी म्हणले बर बर. मग वसंतराव गेले आणि कुमारजींनी ती लोकधून, म्हणजे त्याच्यात लोकधून शोधली. क्या बात आहे. त्यांनी कसं गायलं ते, कन्हैयाने घे, तसे ते निरक्षर होते म्हणजे संज्ञान होते, पण आता कन्हैयाने घेरलई कुंजन मे, त्यामध्ये ती बिहागची मिंट त्याने कशी आणली, कन्हैयाने घेरलई कुंजन मे, संग की सखी नहीं कोई, संग देवासच्या नीरव शांततेत आणि कुमारजींचे ते अप्रतिम सुरेल स्वर, मला असं वाटलं की बिहागची जर धून असेल तर तीच असली पाहिजे. कारण कुमारजींनी धून उगम राग बांधलेच, पण देश रागामध्ये एक लोकधून आणि तिच्यावरनं तुम्ही राग तयार केला की लोकधुनेचं काम संपलं. ती एक कालबाह्य जरुरी नसलेली गोष्ट राहत नाही. उलट कुठलाही प्रतिभावान कलाकार, विशेषतः कलाकार, हे राग गातात तेव्हा ते रागाचं स्केल गात नाहीत, ते रागाची एक धून ठरवतात. आणि नुसती धून गाली तर मोनोटोनस आहे हो, म्हणजे आता घे रे असं मी करत बसतो, तो कंटाळा येईल तुम्हाला आणि मलाही. मग याच्या भोवती शास्त्र रचायला ची गरज निर्माण होते. ते शास्त्र रचते की ती लोकधून अभिजात होते. क्या बात आहे. त्याप्रमाणे मला असं लक्षात आलं की लोकधून, आता मग त्यांनी काय केलं, आम्हाला त्यांनी ग्वाल्हेर घराण्यात बिहाग कसा गातात ते सांगितलं, बिहागची लोकधून काय असेल हे सांगितलं, आग्रा घराण्यात कशी गातात ते सांगितलं, तराणा ऐकवला. आता म्हणायचे या बंदिशी आहेत त्या कशा तुम्हाला फुलवायच्या आहेत, त्या एरियामध्ये त्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही. कारण शिष्याला एक स्वतःचं भावविश्व आहे आणि त्याचं ते घडत जाणार आहे, आपला पिंड तो शोधत राहणार आहे, घडवत राहणार आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्य त्याने दिलं, हे त्या काळी अन्य कुठल्या घराण्यात मिळणं शक्य नव्हतं. खरं मैत्र शब्द सुरांचे. आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं की घेर या शब्दाचा त्यांनी जो उच्चार केला किंवा ज्या पद्धतीने तो म्हटला, तर त्या बंदिशीतला शब्द हाही तितकाच महत्त्वाचा असतो. पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग असा प्रश्न पडतो की बंदिशीमध्ये महत्त्वाचं काय, शब्द की सूर, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, हे बघा, एकतरी शब्दप्रधान गायकी नाही आहे.
पण ज्याचा जाता शब्द अगदीच वाईट असू नयेत. आपल्याकडे काय झालं की बाळकृष्णभाऊ इचलकरंजीकर किंवा वझेभवनसारखे लोक जे गेले, पायी गेले, ते पायात वाहणा होत्या का माहीत नाही, वाजलेल्या विद्या शिकून आले, तर त्यांचं हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करायला त्यांना वेळ नव्हता. भातखंड्यांच्या पुस्तकात सुद्धा अनेक अपभ्रंश राहून गेले. आता परवाच एका मी जयपूर घराण्याचे काय केलं, म्हटलं बरं जे रही गातात ना ते संपूर्ण मलकजमध्ये, बर ज रही, म्हटलं बरं जे रही म्हणजे काय, तर तो म्हटला गरज बरज, म्हटलं गरज नाही बरज म्हणजे वर्जचा अपभ्रंश आहे बोली भाषेतला. तर इतकं माफक ज्ञान हिंदीचं तरी असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काय होतं, गोकल गा चुकीच्या ठिकाणी तोडल्यामुळे नाही सम आली ना तिकडे, त्या समेला काय असतं पंचम, ते त्या समेला एक सशक्त सांगीतिक विधान असतं, त्याच्यामुळे आपल्याकडे लोकांना ते पुरलं. आता गोकुल गा, बुवा काय गेले तर सुखकर आ, आ काय सुखकर आई आहे ते गोकुल गा. पण गोकुल गाव का छोरा बरसा नेकी नार, आणि तो अंतरातला कवी सदारंग जो आहे तो म्हणतो की या दोघांना भरून माझं हृदय भरून आलं. आता इतकी भावना जर असली अगदी ते ठोकळे नाही आहेत ना, ठोकळा क्रमांक अ ठोकळा क्रमांक ब, मग असे शब्द घेऊन गा. म्हणून जाता जाता शब्द आणि शब्दांचं एक महत्त्व असं आहे की भाषिक अर्थाखेरीज ती गायकाची नखी आहे. एकदा कुमारजी मला वाटतं म्हणाले होते की प्रत्येक व्यंजन म्हणजे स्वरव्यंजनातलं, गुजराती थाळीत मिळतात ती व्यंजनं नाही, ते प्रत्येक व्यंजन हे नादावरचा वेगळा आघात आहे, वेगळा ध्वनी आहे तो. क्या बात आहे, प्रत्येक आघात वेगळा ध्वनी निघणारा तो आघात आहे व्यंजनांवरचा. त्याचं महत्त्व अपरंपार आहे नादमहिमा. आणि पूर्वीच्या माझ्या आहेत की ज्यांना बडबड करता येत नसे त्या अशिक्षित कलाकारांना सुद्धा याचं भान होतं, कारण शब्दांचा उच्चार कधी टणात्कार होऊ शकतो कधी तरंग होऊ शकतो. आता जिथे जिथे महाप्राण उच्चार आलेत, आता एक बघा वझेभवनचं एक रेकॉर्ड आहे भटियारमधलं, त्यांनी कसा तो उच्चार केलाय, मे धनी रे रे सामा बल 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 जयो कत्तंदात्र कधीना, बल 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 जय ते आघाता करता उच्चार आहे. आता ते काय भावगीत नाही आहे, बल 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 जय भावगीत नाही आहे ते आघातांची लयक, आघातामुळे लयक्रीडा शब्दक्रीडा त्याला जीवनसत्व मिळतात. बाल 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 जय ये बाल 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 जय ये 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 बाल 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 जय. श्याम सुंदर मदन मोहन मुरली अधर माधो पे बल बल माधो पे, असं म्हटल्यावर गंमत गेली तो ध आहे तो फेकल्यामुळे एक सशक्त सांगीतिक विधान तयार होत आहे. किती जाणीवपूर्वक उच्चार आहे, श्याम सुंदर मदन मोहन मुरली अधर माधो पे बल बल. म्हणून शब्दप्रधान गायकी असली तरी जाता जाता सूर चांगले असले त्याचा एक आनंद आहे. तुम्ही स्वतः कुठल्याही प्रकारचं संगीत वर्ज्य मानलं नाही, म्हणजे शास्त्रीय संगीताच्या धीर गंभीर स्वरूपाच्या बैठकीपासून ते चित्रपट संगीतापर्यंत असं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत तुम्ही गायलं, चित्रपट गीतांकडे कसे वळलात? आणि नाही चित्रपट गीतं म्हणजे माझ्या वाटेला जी गाणी आली ना की त्याच्यात धर्मेंद्र हेमा मालिनींच्या मागे हिमालयाच्या बर्फात फिरतायत आणि मग मला प्लेबॅक द्यायचं आहे, असे प्लेबॅक मला आलेच नाहीत. मला जे प्लेबॅक आले ते गुरुचेच आले.
म्हणजे विजेता या चित्रपटात सगळ्यात प्रथम मी प्लेबॅक केलं, त्याच्यामध्ये ती रेखा आणि ते शशी कपूर म्हणजे त्यांची लाईफस्टाईल, तिची त्या सुगृहिणीची लाईफस्टाईल, ती रोज सकाळी ती गाणं शिकायला बसते, गुरु येतात म्हणून त्या गुरु तिला गाणं शिकवतात, असाच प्लेबॅक दिला. किंवा नंतर लेकीन या चित्रपटात गायलो तर काय मंगेशकर कुटुंबांचं आणि माझा खूपच घरूप आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं कारण ते स्वतः उत्तम बंदिशकार आहेत. ते त्यांचं तो त्यांचा गुण एवढा माहीत नाही, त्यांचा एक रचनाकार म्हणून गातात ते. पण त्यांची माझी जी गाठभेट व्हायची की ते आपल्या पोतोटीतल्या उत्तम बंदिशी मला ऐकवत आहेत आणि मी त्यांना ऐकवतो असं रात्ररात्रभर आम्ही बसलो, अजूनही बसतो. तर त्यांना ही माझी बिलास खानाची बंदिश इतकी आवडली होती कारण ती मी एका माझ्या अंदाजाने म्हणत असे. सारे ग ब द सा सारे ग रे नि द म रे ग ब द म ग रे नि द सा. आता वै जावो 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 बलमा जावो जावो, असे शास्त्रीय संगीतकार म्हणतात ती बंदिश. मी कशी म्हणत होतो, वही जावो 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 बलमा जेन जुबते संग केनी रंगरली या जावो जावो देखी देखी तोरी नेहा की रीत बली हूँ अकेली बिराकी माती अब ना मनाओ बनाओ न बतिया. त्याच्यावर मग तिथे सुद्धा ते पॅरासायकोलॉजीवर आधारित पिक्चर होतं ते लेकिन, आणि त्याच्यामध्ये ते गुरु येतात आणि ते शिष्याला नेके गुंग रिया हे बंदिश गाऊन मग ती जूठे नैना बोले आहे. मी गुलजारजींना म्हणालो की ते सगळेजण त्याकडे कॅसेटचा जमाना होता, झूठे म्हणजे खोटे यांनी या अर्थाने ऐकणार, पण ते फार उत्तम काव्य आहे. जूठे नैना बोले साची बतिया झूठे नैना बोले साची बतिया नेत चमकावे चांद गाली रती या झूठे बोलो बोलो कैसे भाई सावरी जिसको दे दीनी मोरी मुंदरी अब लिपटी लिपटी बनावो न बतिया. असं ते गुरुचं प्लेबॅक होता. पुढे मग हे गीत जीवनाचे म्हणून एक निघालं, त्याच्यामध्ये तो हिरो गाणारच असतो. बाडुलकरांनी स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि मग तो बरा झाल्यावर त्याच्या विपन्नावस्थेतून वर आल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गात फिरतो. त्यात दिदींच्या बरोबर, लता दिदींच्या बरोबर मी एक प्लेबॅक गायलं आहे. तर असे ते अनुभव आले. सत्यशीलजी, तुमचं हे सगळं सांगीतिक चिंतन किंवा हे विचार आहेत हे कुठेतरी शब्दबद्ध व्हावेत ग्रंथरूपात असं कधी तुमच्या मनात आलं नाही का? हो, ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले होते किंवा अनेक आमची मागणी आहे. हो, पण असं त्याचं पुस्तक होत आहे. स्वागत आहे. मैत्र से शब्द सुरांचे सांगतेकडे येत असताना ऋतूंचं आणि संगीताचं जे एक गहिरं नातं आहे आणि तशा अनेक बंदिशी पण आपल्याकडे आहेत, तर त्यापैकी एखादी बंदिश ज्याच्यातून त्या ऋतूचं सौंदर्य अधिक आपल्याला कळतं अशी आपण सादर करावी. नाही, आता वर्षा ऋतू म्हणजे मी या म्हणणार. तर आता बघा, शब्दाचं महत्त्व कसं बघा. एक कुमारजींची रचना आहे आणि गायकाची संवेदना कशी असते बरं का, पारंपरिक ख्याल आहे. मी या म्हणणारचा कुमारजींचं सांगतो. मी ते म्हणाले, मी वझीरबॉनचा मी म्हणलं रागलं करी मनामतेर तो मी ख्याल नुसता म्हणतो म्हणजे रागाचं वातावरणही बनेल. आणि शब्दांचं सुरात असलेलं मैफल
शब्द आणि सुरांचं मैत्र कसं असतं म्हणून कुमारजींची एक रचना आणि एक माझी एक रचना ऐकून आपण अवश्य अवश्य नेने सारे निजने मबने निजरे करे नाम ते त्यांच्या त्या दणकट आवाजात अशी वजनदार मीण घेऊन खाली उतरले की वरचं सगळं ढगांनी गच्च भरलेलं आभाळ येऊन माझ्यावर कोसळत आहे असं मला वाटलं. ही एक संगीतविषयक संवेदन आहे. तर आता त्यांनी आता मोजे ना बोलो जी सैया मोजे ना बोलो जी असे संत असे शब्द असते किंवा सासनन द मोरी जा असे असते. तर आपल्याला काही वाटलं नसतं, आपल्याला अर्थछट काही जाणवलं नसत्या, कारण पिया गय गर्भ परदेश सय्या नाही आहे, सासन ननद मोरी बुरी ननद हटेली, हे शब्द इतके गायकांचे आणि ऐकणाऱ्यांचे परिचित झाले की त्या गाणाऱ्यांवर आणि ऐकणाऱ्यांवरही त्या शब्दांचा काही असर होत नाही आणि माणूस आपलं गाणं ऐकायला त्यातली लयकारी ऐकायला स्वरक्रीडा ऐकायला मोकळा राहतो आणि गायकांना ते हवंच असतं. म्हणून तुमल कोला हलक लहमे मै मलय की बात रे मन किंवा आह जो कचरा आखो से निकला वो तुफा निकला कैस तस्वीर के पर्दे में उरिया निकला इतकं भरभक्कम आणि अप्रतिम काव्य आमच्या बंदशीला मानवणार नाही कारण राग गायनात त्याची बाधा होईल. म्हणून ते ठराविक टर्मिनॉलॉजीमध्ये पण म्हणून सिच्युएशन्स नवीन चांगल्या पाहिजेत, शब्द कमी. आता कुमारजींनी त्यांची जी रचना केली आहे ते जाजोरे बदरवा जाजो दे बदर वा जाजो रे बदर वा जाजो रे बदर वा तू तो जाजो रे बदर वा जाजो रे जाजो बदर वा जाजो जाजो बदर वा तू तो जाजो रे बदर वा जाय तू तो सयाजी खेता बरसो रे जाजो रे बदर वा जाय तू तो सयाजी खेता बरसो रे जाजो. ती नायिका म्हणते जा आणि माझ्या सय्या जिथे घाम गळतोय त्या शेतावर जाऊन तिथे बरस जाय सुना दे मै तो हे पठावा जाय सुना दे मै तो हे पठावा गरजो रे पिया मुख अरजो रे जाजो रे बदरवा. तर ती नायिका म्हणते माझ्या सय्याच्या शेतावर जाऊन बरस आणि त्याला सांग की मी तुला पाठवलं आहे म्हणजे तो हर्षभरित होईल. म्हणजे तिथे यक्ष नायिकेकरता मेघाला पाठवतो. कुमारजी म्हणतात हे माझं मेघदूत आहे
आणि ते नायिका त्या यक्षाकडे मेघ पाठवते. तशीच एक काव्याचा आनंद कसा घेतो, त्या धुवाधार पावसामुळे तिला घरी कसं पोहोचू याची भीती आहे आणि म्हणते, घर मोहे गत्यंदा त्रकतूना धंदा त्रकतूना. म्हणजे शब्द क्रीडा कशी होते, शब्दांचा मजा कसा येत जातो आणि रागाची उकल पण होत जाते. हा संगम साधता येणे फार कठीण आहे, तो आला तर सोन्याहून पिवळं. घर मोहे जाने ना जाने मोहे जाने न जाने जाने मोहे जाने न जाने घर मोहे जाने न जाने मोहे जाने. शब्द क्रीडा आहे. घर 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 मोहे जाने घर 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 मोहे जाने ना दे तबलमा घर मोहे जाने ना दे तबलमा घर छाये मन व्याकुल घन छाये मन व्याकुल घन. अहो आभाळ मनात दाटून यायला लागतं. छाये मन व्याकुल घन पवन चलत सन नन नन. आता इथे गायक काय करेल, पवन चलत सरांगण व्याकुल घन पवन चलत सन नन 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 मन व्याकुल घन पवन चलत पवन चल सनन पवन चलत सन नन जाने माने अब मोहे भावे नाब आता एक काय मजा आहे बंदिशेमध्ये, मापनी असं स्टेपिंग स्टोन सारखं मल्ल्यांमध्ये करतात, पण इथे तो निषाद एक वेगळाच दडून राहिलेला प्रदेश दृष्टिक्षेपात आणतो. जाने मैत्र शब्द सुरांचं. धन्यवाद.